श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन आणि शिकवणूक छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचा पिता शहाजी राजेकडून ध शौर्याचा वारसा मिळाला तर माता जिजाऊ शिवरायांच्या मनात स्वराज्याची बीजे पेरली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची असीमता आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते राजा कसा असावा त्यांना राज्य कसे सांभाळावे नीती कशी मांडावी कुटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी हे त्यांना जगाला दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी पराक्रमी राजा होते त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आजही अंगा अंगावर शहारे आणतात जसे की जावडीकर स्वारी झलखानाचा वध शाहिस्तेखानाचा पराभव पुरंदरचा तह आग्र्याहून सुटका शिवराज्य शिवराज्याभिषेक इत्यादी शिवरायांनी शुरा, गणिम काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या रयतेला सु रयतेला सुखी केले परस्त्रीला माते समान मानले स्वतःचा विचार न करता रयतेसाठी झटले छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटन जाणता राजा तसेच रयतेचा राजा होता म्हणून म्हणावेसे वाटते की झाले बहु, होतील बहु, परंतु शिवरायासारखा कोणी नाही जय भवानी जय शिवाजी